प्रिया तेंडुलकर या भारतातील पहिल्या टीव्ही स्टार म्हणून ओळखल्या जातात. प्रिया तेंडुलकर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1954 मुंबई येथे झाला होता. नाटक, सिनेमा, मॉडेलिंग, पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी, लेखन, दूरदर्शन माध्यमातील कार्यक्रम अशा अनेकविध माध्यमातून स्वतःला आजमावत स्वतःची जागा निर्माण केली ती प्रिया तेंडुलकर यांनी. प्रिया विजय तेंडुलकर या ज्येष्ठ नाटककार आणि पटकथाकार विजय तेंडुलकर आणि निर्मला तेंडुलकर यांची मुलगी. प्रिया हिने सुषमा, तनुजा आणि राजा या आपल्या भावंडासमवेत एका मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदी आणि समाधानी जीवन जगत होती. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या कला महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असताना अमृता शेरगिल आणि सॉमरसेट अशा ज्येष्ठ कलाकारांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला होता. पण प्रत्यक्षता अभ्यासामधील मेहनत लक्षात आल्यानंतर त्याच विचारात असताना एकदा साडीच्या एका जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून त्यांना अचानक विचारणा झाली आणि तेव्हापासून जाहिरात क्षेत्रात त्यांना हळूहळू संधी मिळत गेल्या. याच सुमाराला मुखपृष्ठावरील चेहरा म्हणूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली. फेमिना ब्युटिफुल यूज विकली, धर्मयुग अशा प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मासिकांच्या मुखपृष्ठावर प्रिया तेंडुलकर यांचे फोटो जवळजवळ एकाच वेळी छापून आले. प्रिया तेंडुलकर यांनी 1969 गिरीश कर्नाड यांच्या हयवदन या नाटकामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. त्यांनी या नाटकामध्ये कल्पना लाजमींबरोबर एका बाहुलीची भूमिका केली. पिग्मॅलियन, अँजी, कन्यादान, सखाराम बाइंडर, कमला अशा काही नाटकांमधून प्रिया तेंडुलकर यांनी भूमिका केल्या. अशा हौशी आणि व्यावसायिक नाटकांबरोबरच हिंदी आणि मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या. अंकुर या 1972 प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या पहिल्या वास्तवदर्शी चित्रपटामध्ये त्यांनी अनंतनाग यांच्या शोषित पत्नीची भूमिका साकारली. रंगभूमी, जाहिरात क्षेत्र, दूरदर्शन या माध्यमांमध्ये हिंदी भाषिक कलाकारांबरोबर आणि कलाकृतींशी त्यांनी सहजपणे जुळवून घेतले. अशोक सराफ, रवींद्र महाजनी, महेश कोठारे या सहकलाकारांबरोबर गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार अशा काही मराठी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केले होते. याशिवाय मिंची नोटा या कानडी चित्रपटामध्ये देखील अनंतनाग यांना तुल्यबळ अशी महत्त्वपूर्ण भूमिका केली. पूजाना फूल या गुजराती चित्रपटामधील नायिकेची त्यांची भूमिकाही नावाजली गेली. 1985 वासू चॅटर्जी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या रजनी या साप्ताहिक मालिकेमुळे त्यांना स्वतंत्र ओळख मिळाली. 1988 करण राजदान यांच्याशी त्यांनी विवाह केला. पण अवघ्या 7 सहजीवनानंतर काही मतभेदानंतर 1995 त्यांचा घटस्फोट झाला. रजनी मालिकेनंतर गुलजार यांच्या स्वयंसिद्धा या स्त्रीवादी मालिकेतही प्रिया तेंडुलकर यांनी काम केले. महानगर, हक्के बक्के, किस्से मियां बीवी के अशा काही मालिकांमधील अभिनयासाठी प्रिया तेंडुलकर यांचे नाव घेतले जाते. प्रिया यांनी कथालेखनाद्वारे आणि वर्तमानपत्रातील सदरलेखनाद्वारे वारशाने मिळालेली लेखनकलाही जोपासली. 1996 असंही हा निवडक सदरलेखांचा संग्रह प्रकाशित झाला. 2000 त्यांचे जन्मलेल्या प्रत्येकासाठी ज्याचा त्याचा प्रश्न आणि जावेतीच्या वंशा हे 3 कथासंग्रह प्रसिद्ध झाले. या कथासंग्रहातून माणसांच्या आयुष्याकडे, विशेषतः स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहण्याचा स्वतंत्र आणि व्यापक दृष्टिकोन दिसतो. कधी संवेदनशील, कधी उपहासात्मक, तर कधी चिंतनशील लेखन करणारी मनस्वी लेखिका म्हणून प्रिया तेंडुलकर यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. सुरुवातीच्या काळात स्वतःचा मार्ग शोधत असताना हवाई सुंदरी म्हणून केलेल्या नोकरीने तसेच रिसेप्शनिस्ट म्हणून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केलेल्या नोकरीने त्यांना अनुभव समृद्ध केले. जगाची ओळख करून देणारे स्वानुभव त्यांनी पंचतारांकित या चरित्रवजा पुस्तकामध्ये अतिशय सहज सोप्या व योजलेल्या शैलीमध्ये मांडले आहे. बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या प्रिया तेंडुलकर यांच्या लिखाणाचा ठसा कथालेखनातही दिसून येतो. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाच्या पुरवणीमध्ये फर्स्ट पर्सन या शीर्षकाने जुलै 2000 ते 2001 या काळामध्ये त्यांनी सदरलेखन केले आहे. हे सदरलेखनही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहे. खासगी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या प्रिया तेंडुलकर टॉक शो आणि त्यानंतर जिम्मेदार कोण या चर्चात्मक कार्यक्रमाने त्यांना बरीच मान्यता मिळाली. त्यांनी राजकारणाशी आणि समाजकारणाशी संबंधित चालू घडामोडीवर आधारित या कार्यक्रमाची अभ्यासपूर्वक आखणी केली.
अतिशय नाजूक तसेच ज्वलंत प्रश्नांवरही चर्चा घडवून आणण्यात त्यांचे कसब होते. विषयाशी संबंधित असलेल्या तज्ज्ञांना मान्यवरांना सहभागी करून कार्यक्रमाचे सादरीकरण वरचेवरचे नाही तर संशोधन पूर्ण केले. अत्यंत धीटपणे परखडपणे आत्मविश्वासाने केलेल्या सादरीकरणाने हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. त्याचे 60 जास्त भाग प्रसारित झाले. या कार्यक्रमाने काही वेळा त्या वादाच्या भोऱ्यातही साकडल्या पण तरीही नेटाने त्यांनी आपले काम सुरू ठेवले. आयुष्याची शेवटची वर्ष प्रिया तेंडुलकर यांना स्तनाच्या कर्करोगाने ग्रासले होते. वयाच्या 47 वर्षी रात्री झोपेतच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. एका गुणी अभिनेत्रीने लेखिकेने अल्पायुष्यातच कलाजगताचा निरोप घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला प्रिया तेंडुलकर यांच्याविषयीची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.